आज महाधिवक्त्यांची भेट घेतली, ओबीसी आरक्षण विरोधाची याचिका दाखल आहे त्यावर तुम्ही चर्चा केली, आज सुनावणीची शक्यता आहे कारण दुपारच्या सत्राची सुनावणी नाही. आता ही 2018 साली हे मराठा समाजाचे नेते आहे का कार्यकर्ते आहेत बाळासाहेब सराटे यांनी अशी केस दाखल केली की आता सध्या जे ओबीसीमध्ये जे लोक आहेत मग ते विजयंती असेल किंवा वंजारी असतील, धनगर असतील, माळी, तेली, कुणबी, ते जे आहेत ते गैरकायदेशीर त्यांचा समावेश ओबीसीमध्ये झालेला आहे तर त्याचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं आणि तोपर्यंत जे आहे हे ओबीसी आरक्षण या सगळ्या जमातींना रोखण्यात यावं असं 2018 साली त्यांनी ती केस दाखल केली आणि आता त्यांनी काल परवा जे आहे ती पुन्हा ती केस जी आहे इथे मेन्शन केली, उकरून काढली आणि सांगितलं की आता आम्हाला ही केस लढायची आहे आणि म्हणून मी यासाठी आलो होतो. परंतु ती केस जी आहे मला वाटतं 33 नंबरवर आहे, म्हणजे उशीर आहे आणि आता कॅबिनेट असल्यामुळे मी आता मंत्रालयात जातो आहे. आता हे दोन्ही बाजूनी आहे की एका बाजूने जे आहे बॅकडोरने जे आहे हे ज्यांना खरं म्हणजे आरक्षण देऊ शकत नाही कायदेशीर अशा काही लोकांना कुणबी सर्टिफिकेट त्यांनी घ्यायचं ओबीसीमध्ये यायचं आणि दुसऱ्या बाजूने जे ओबीसीमधले जे आहेत त्यांना हायकोर्टामध्ये लढून त्यांना ओबीसीच्या बाहेर ढकलायचं असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. तर ठीक आहे, आता आम्ही पण त्याच्यावर जरा लक्ष ठेवून आहोत की काय आहे, काय चाललं आहे, वकील करणं वगैरे, तर ह्या सगळ्या लढाया आता सुरू आहेत. कायदेशीर लढाई आहे, बाहेरची लढाई आहे. ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळतंय ते आम्हाला देखील मिळावं अशी ते मागणी जरंगे पाटलांनी केली. ते आता जरंगीने काय सांगितलंय म्हणजे याचा अर्थ तोच आहे ना की त्यांना त्याच्यामध्ये जे आहे सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे आहे, ते पण ते म्हणतील त्याप्रमाणे ते पाहिजे आहे. एकाला कुणबी सर्टिफिकेट मिळालं की त्यांच्या ज्याला मिळालं त्याच्या पत्नीच्या 150 लोकांना आणि यांना आणखीन याच्या 200 लोकांना या सगळेच आपोआप कुणबी झाले आणि कुणबी झाले की मग ते ओबीसीमध्ये आले की त्यांना हे सगळे अधिकार मिळावेत, मग शिक्षणाचे, नोकरीचे, राजकारणाचे. आता आमचं म्हणणं तेच आहे की एवढ्या 374-375 जाती आहेत याच्यामध्ये हे जर सगळी मंडळी आली तर कुणालाच काय भेटणार ना, म्हणजे ओबीसी तर संपलेच. म्हणून आम्ही म्हटलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या. काय कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील मागच्या तर त्या दुरुस्त करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढा. आम्ही त्या बाजूने मतदानसुद्धा केलं की द्या त्यांना, वेगळं द्या. परंतु आता त्यांनी जे ठरवलं की नाही आम्हाला याच्यातच पाहिजे आणि ती सर्रास पाहिजे आहे, सरसकट पाहिजे आहे. पहिल्यांदा सांगितलं की ते फक्त निजामशाहीमध्ये मराठवाड्यातील जे काय आले असेल ते जरा तपासा, त्यावेळी मीसुद्धा त्यांना सांगितलं ठीक आहे या निजामशाहीमध्ये किंवा इतर जे काय असेल त्यांना वंशावळी जर सापडत असेल तर ते द्या. परंतु ते ज्या पद्धतीनं जे सुरू आहे की अगोदर सांगितलं 5,000 मिळाले, काय तेलंगणामध्ये जाता येत नाही कारण निवडणुका सुरू आहेत, आम्हाला पुरावे मिळत नाही, त्याच्यानंतर ताबडतोब तो ते जरंगे ऐकत नाही म्हटल्यानंतर 2 दिवसामध्ये एकदम 10,500 झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी 13,500 आमच्याकडे मांडले, आता रोज 2-4,000. आता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आहे कार्यालय उघडली, ज्याला पाहिजे त्याला चला हे घ्या कुणबी सर्टिफिकेट आणि जा. आता अशा रीतीनं जे आहे हे पण आरक्षण जे आहे देशभरामध्ये फार प्रयासानं मिळवलेलं आरक्षण आहे, ते आरक्षण संपवण्याचा घाट जो आहे घातला गेलेला आहे आणि एका बाजूने त्यांनी यायचं ओबीसीमध्ये आणि दुसऱ्या बाजूने हायकोर्टाच्या माध्यमातून केसेसच्या माध्यमातून ओबीसींना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायचा. कुणबी मराठा हे पाकिस्तानातून किंवा अमेरिकेतून आलेले आहेत का असा प्रश्न बच्चू कडे उपस्थित करतायत. आणि नाही ना ते आले नाहीत ना, म्हणूनच त्यांना आमचं म्हणणं आहे की या मराठा समाजाला वेगळं आरक्षण. सर हिंदी में बोल दीजिए सर, किस तरह से आज ओबीसी के लिए आप आए हैं, याचिका है, क्या पूरी बात है और आपका क्या रोल है? देखिए ये जो मराठा समाज के जो एक लीडर है बाळासाहेब सराटे, इन्होंने 2018 में यहाँ एक केस जो है दाखिल की थी जिसमें उन्होंने कहा
कि अब उस समय से और आज भी जो ओबीसी के जो जातियां हैं, जिसमें विजयंती है, फिर बंजारी है, धनगढ़ है, माली है, तेली है, कुम्हार, सुतार, लोहार, ये सारी जो है 374 जाति, इनका सर्वेक्षण किया जाए और ये गैर कानूनी जो है ओबीसी वर्ग में जो है शामिल किए गए हैं, तो इनको जो है हटाया जाए। अब वो केस 2018 से उन्होंने दाखिल की, बीच में वो शांत थे। अब जब ये साफ सारी बात जो है अभी इधर जो हो रही है कि कुनबी का सर्टिफिकेट ले ले गलत सलत और ओबीसी में जो है अपने आप जो है दाखिल हो जाए मराठा समाज के कुछ लोग, और अभी तो जो जो शुरू है, पहले तो बोले थे भाई मराठवाड़ा में जो है निजाम शाही के वहाँ जो कुछ प्रूफ है वो देखे जाए, तो हमने कहा तो देखो अगर है तो ठीक, अभी तो वो तो बात नहीं है, अभी सारे महाराष्ट्र में जो है ये कार्यालय खोले गए और जो आएगा उसको ओबीसी का सर्टिफिकेट कुनबी का सर्टिफिकेट दे ताकि वो ओबीसी में अपने आप आ जाए। और एक आदमी ओबीसी में सर्टिफिकेट उसको मिला कुनबी का, तो उसकी जो पत्नी है उसके जितने भी जो है ब्लड रिलेशन है 100-150 वो अपने आप बन जाए, जो पति है उसके जो 100-200 है वो अपने आप बन जाए। तो ऐसे ये सारे बातें गलत बातें चल रही है, तो एक ओर से ओबीसी में घुसना गलत रास्ते से और दूसरी जगह से जो ओबीसी में है उसको कोर्ट के माध्यम से बाहर ढकलने की कोशिश करना, ये सारा प्रयास शुरू है। अध्यादेश रद्द करने की बात की, अध्यादेश रद्द किया जाए, वापस से सर्वेक्षण किया जाए ताकि चीजें क्लियर हों। तो वही तो मैं बोल रहा हूँ ना, मतलब क्या है कि जो अब है ओबीसी में उनको जो है बाहर ढकेली जाए और दूसरी ओर से जो वो सब अंदर आ गया है। नहीं उन्होंने वो अभी जो मैं जब एजी से भी बात की तो उन्होंने कहा कि मैं समय मांगता हूँ क्योंकि रिप्लाई भी फाइल करना पड़ेगा, तो 2:30 बजे वो बोले कि मैं आकर जो है ऑनरेबल कोर्ट से दरख्वास्त करूंगा। कॅबिनेटची बैठक आहे जसं त्यांनी आता सांगितलं की काही तुम्ही गैरसमज पसरलात किंवा या सगळ्यामध्ये संभ्रम निर्माण करताय, माझं असं ठीक आहे, त्यांचं ज्ञान जास्त आहे मी मानतो, तर त्यांनी मला फक्त हे सांगावं की कुणबी सर्टिफिकेट मिळालं की ओबीसीचे सारे अधिकार त्यांना प्राप्त होतात की नाही होतात, हे जर उत्तर असेल तर प्रत्येक म्हणजे आता जर समजा एक धनगर समाजाचा असेल आणि त्याचे वडील जरी धनगर असले तरी त्याला स्वतःला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 8-10 महिने लागतात एवढे सगळे जे आहेत पुरावे त्यावेळे। आता सर्रास महाराष्ट्रामध्ये जे आहेत कार्यालय खुललेत आणि एक या आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा, हे जे चाललेलं आहे हे चुकीचं आहे। आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला दुसरं आरक्षण द्या, खरोखर जेवण कुणबी आहे त्यांना आमचा नाही विरोध, परंतु हे जे चुकीच्या मार्गाने घुसत आहेत त्याला आमचा विरोध आहे आणि मराठा समाजाला आरक्षण तुम्ही वेगळं द्या, हे आमचं म्हणणं आहे। आता आम्हाला त्यांनी तेवढं सांगावं, संभ्रम आहे तो माझा संभ्रम त्यांनी दूर करावा कसा आहे, तो त्यांनी सांगावं की यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं तरी सुद्धा ते ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही हे सांगावं त्यांनी, मग प्रश्न मिटला। धनगर समाजाचे तुम्ही नेते आहात, धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी होते तर त्या मागणीला तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे? असं माझ्या आता जो आहे सगळ्या ओबीसीमधलं जे आरक्षण आहे ते साळी माळे कोळी धनगर बंजारी जे काही असतील त्यांचं आरक्षण वाचवणं हा माझ्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद। सर एकच प्रश्न, आनंदाचा शिध्याचं वाटप केलं जात आहे त्यामध्ये कात्री लावली जाते पुरवठादारांकडनं 1/2 किलोच्या जागी 400 अशी काय तक्रार माझ्याकडे स्पेसिफिक आली तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।